हे कोणी सांगितलं तुला? आजी आहे सांगितलं. कोणी? आजी आहे. तुझी आजी काय करते? मी पटकन बोलल, आजी सांगलं जिला नान मोठो कोणी आता तर पायात पडाव. अरे पण रडतोयस का? पटकन विचारलं आजी काय करता काय विचारलं कसा. अरे चौकशी नको का करायला? चौकशी घातली, चौकशी घातली. अरे प्रत्येकाने एकमेकाची चौकशी करायची. आता चौकशी घातली, आता कशी येवली? तुझी आजी आहे? ती मेली भो कधी तुम्हाला कळलीला नाही. बरीच वर्ष झाली. काय? बरीच वर्ष झाली आजी. बरीच वर्ष झाली आणि आता तू रडतोय? म्हणजे ती मेली त्यावेळी तू नव्हता जागेवर? जागेवर नव्हतं, मी गेलेलं धाव धाव गेले कळलं तेव्हा धाव धाव गेले म्हणजे फिरत असतो. आमचं फिरतं त्या गावाचं होत पिता पिता पिठवलं आजीच्या आठवणी वाईट पाहिलंच हे सर्व हे शुभ कार्य आणि अशा शुभ कार्यात कुणी रडायचं नसतं. आजला तरी चालतं, आजला तरी मी नंतर नाही रडायचं. आजीच्या लोकांना नंतर पोचवतो. तू जाणार नक्की उद्या? मी शब्द देतोय. पोचव आलास कुणाकडं हवं तर हे सोय करते. पण रडायचं नाहीये. तुला पोचवायचं आहे ना? नक्की पोचू आम्ही प्रयत्न करतो. ज्यावेळी मी माझ्या कन्याला हात दिले कोण दाखवतो आमच्या कन्याला स्वयंवर माझ्या मंडळाने तुमच्या पवित्र आणि पूजा करणार तुमची बाळ नतमस्तक. हे बाळ मंगल अलब्दला देवर्षी नारद तुमच्याही पवित्र आणि पूजा करण्याची मनापासून या स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी देशोदेशीचे राजकर्ते उपस्थित आहेत. त्यांचाही त्यांनाशी नतमस्तक आहोत. चारही बाजूंना स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी एकसारखं निरीक्षण करते. प्रत्येक राजकर्ते आपल्या स्थानाची स्थान पण नाही. प्रत्येकाच्या चरणाशी मनापासून नतमस्तक होतो. आवची माझ्या पाया पडतो.
तिकडे झालं नाही ते मी केलं. तुम्ही भेले मागित तो मला सांग ही तुझी आई आहे. ओजी भावा काय रे आता राजाच्या जळवाचा लगे जो नवला आवडला एका मारला नवला कसा गुटगुटीला जरा होती आता फुटलं नाही मार घातला मार घातल्या जमला भो काय जमलं घरा बोलतलो घरा बोलतलो घर आहे घरा गेलो काय या बाळा जाऊन गेला का पुन्हा जमला काय जमला एका वर्षात एकाय मग पोळगी जातली साधारण किती होणार एक नाही तर दोन पोळगी जातली पोळगी झाली त्याचे का आव आणि मग बापच होते पोळग्यांची आव फक्त मुलांची आई पुढचा विचार केला एवढी स्वयंवराला सुरुवात कर मुळी चिंता करणार लवकरात लवकर मी माझ्या स्वयंवरात सुरुवात करते स्वयंवरात सुरुवात करते मंडप सजला मंडप सजला आज दिवस Oh, my God.
इकडे घाबरून इकडे जवळ काय त्याच्यात काय नाही त्याच्यात काय नाही आता Thank you.
शास्त्र कुळाच्या तर जन्म झालाय तो उद्यान करायला सागर सागर ना हस्तक्षेप केला कारण दानवेश्वरच्या सरोवरात आपलं आगमन झालं ज्या सरोवरात येऊन तो स्वैराचार तुम्ही करत आहात या स्वैराचाराला कुठे तरी आळा बसला पाहिजे कुठे तरी आज तुम्ही चुकतात आणि अयोग्य मार्गाचं वर्तन करून स्वतःचं जीवन धोक्यात घालवण्यापेक्षा योग्य तो निर्णय घेऊन जर तुम्ही इथे गेला तर नक्की तुमचा मान तुम्ही सांभाळला जाईल माघारी जाईल तेव्हा दानवेश्वर शब्द सहज बोललेही जातात या गोष्टीचा विचार करून जर ते बोलले तर नक्की साकार होतात तुम्ही ग्रास करते आहात स्वयंवाला शब्दाचा अर्थ जर तुम्हाला कळला असता या शब्दाचा वापरच तुम्ही केला नसतात आणि म्हणून कुठेतरी तुम्हाला तो वापर करताना इथं दिसतोय तो तुमच्या हत्यांकडे दिसतोय आणि जर एवढे हत्या भेटून निर्माण झाले साहेब या हत्यामुळे स्वतःच जीवन तुम्ही छोट्यात साम्राज्यात केली असेल
घेऊन जाऊन असतो चित्रेण हा स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी योग्य वर शोधून हा पेटाग कंठी ओरमाला अर्पण करण्यासाठी ते तत्पर झाले. खरं थोर जबाबदार व्यक्ती आम्ही असल्यामुळे ती जबाबदार पार पाडण्यासाठी निघालो आम्ही. आणि म्हणून प्रत्येकाच्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी
हा कैलासचा देव महादेव आज तत्व होतोय, प्रत्येकाच्या जीवनात देतोय आशीर्वाद देतोय. इच्छित मनोदा सपना संतो, इष्ट काम सिद्ध रस्तो, मनात सद्भावना सदिच्छा सत्कामना भरपूर होतील. असंत मंगलमय आशीर्वाद, मंगलमय आशीर्वाद, मंगलमय आशीर्वाद. ओम ब्रह्मांड ध्वनी दसना तिने माया प्रगटवी, ब्रह्मा विष्णू महेश निर्माण करणी, चार वेद कथिले ऋग्वेद धारे कर्म, यजुर्वेद ज्ञान संपन्न, अथर्ववेद उपासना आणि सामवेद अमृत मधुर संगीत गायन. अशा तऱ्हेनं या विश्वाची निर्मिती झाली आणि मात्रा देवतांचा जन्म झाला, दैवांचा जन्म झाला. त्याचवेळी आमचं कर्म आमच्या मातीत ठेवल्या गेलं. ते कोणत्या करणं असेल तर रजगुण उत्पन्न ब्रह्मदेवाला उत्पत्तीचं कार्य करावं, सत्वगुणानं लटलेलं असणारे नारायणानं पालनाचं कार्य करावं आणि तमगुणानं लटलेल्या या महादेवानं जगरक्ष हाती घेऊन अखेर लयाचं कार्य करावं. अशा सुटीचा राग गर्ग आम्ही त्रय देवता पाहतो. भक्त भक्तात देवतांची भक्ती करतायत, भक्ताधीन देव आणि देवाधीन भक्त, भक्तमय जगात सतेज राहण्यासाठी. आणि प्रत्येक मनुष्य प्राण्याला सांगतो की देव देवतांची भक्ती करा आणि मिळालेला मानव देह सार्थकतेला हवा, याची किती दिगंत राहावी यासाठी मानवा भक्ती मार्ग बनवा. जन जन जीवनात भक्ती आचरणार राहिली त्याला ज्ञानाची सौख्य आणि परलोकी मोक्ष प्रदाची प्राप्ती झाली. म्हणत प्रत्येकाने जीवनात भक्ती आचरणार राहा. भक्तीचं श्रेय पदरी करण्यासाठी आम्ही देवता तत्पर होणार आहोत. ज्या ज्या देवतेची जोगो भक्त करील त्याचे स्थान प्रत्येकाला लावे, अखेर मोक्ष पद मिळेल. अहे मंगलमय आशीर्वाद. राम नमाची वेळ झाली, सर्व राम नमात मग्न राहू. राम नम राम नम शंकर सर्वात्मक नीलकंठ नमोस्तुते.